स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल धरूच नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर महत्त्वाची बातमी अशी बघा, परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा दराडेंवर गुन्हा दाखल या ठिकाणी करण्यात आला आहे। आता विद्यार्थ्यांनो का, तर त्याचं कारण असं आहे की नोकर भरती घोटाळ्यात मित्रांनो 40 जणांच्या ठिकाणी फसवणूक केल्याबद्दल गुन्हा ठिकाणी दाखल करण्यात आला आहे। आता ही संपूर्ण बातमी आपण बघणार आहोत, पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, ती म्हणजे असं की तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी ताबडतोब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला या चॅनलती सर्व अपडेट लेटेस्ट मिळत असतात आणि सर्व माहिती तुम्हाला पुरावेसित प्रोव्हाइड केली जात असते। म्हणून सर्वांनी आत्ताच खाली लाल बटनमध्ये क्लिक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, ठीक आहे। तर बघा, नोकर भरती घोटाळ्यात 44 जणांच्या ठिकाणी फसवणूक केली होती, त्यामुळे त्याठिकाणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता बघा या ठिकाणी बातमी काय आहे, शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या अमिषाने 12 ते 15 लाख अशा स्वरूपात रक्कम घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलेजा रामचंद्र दराडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांच्यावर देखील मित्रांनो हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्राथमिक तपासात 44 जणांची फसवणूक केल्याचं ठिकाणी चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं आहे। आता ही डेटही बघा, 24 फेब्रुवारी 2022 मित्रांनो 2023 ही बातमी या ठिकाणी आलेली लेटेस्ट बातमी आहे, ठीक आहे। आता बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे, याबाबत पोपट सुखदेव सुरवंशी यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी हे शिक्षक असून त्यांच्या नात्यातील एका महिलेला शिक्षक पदावर नोकरी हवी होती। जून 2019 दादासाहेब दराडे हे त्यांच्या संपर्कात आले। त्यांनी शैलेजा दराडे या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी असल्याचं सांगितले। सूर्याच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हडपसर येथे 12 आणि 15 लाख असे 27 लाख रुपये ठिकाणी घेतले, परंतु नोकरी न लावल्याने फिर्यादीने पैसे मागितले तरीही त्यांनी पैसे परत केले नाही, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत नोकरी लावण्याच्या अमिषाने 44 जणांची फसवणूक झाल्याचं उघड झालेलं असून ही रक्कम कोटींमध्ये जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, तुम्ही बघू शकता। आता बघा ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर शिक्षक विभागात प्रशासन अधिकारी असल्याचं सांगून आरोपींनी पोपट सुरवंशी यांचा विश्वास संपादन केला। नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगून प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले। हडपसर येथील उडान पुलाजवळील पेट्रोल पंपाजवळ हा व्यवहार झाला। फिर्यादी यांच्या नातेवाईक महिलांना नोकरी लावली नाही, तसेच त्यांचे पैसे परत देण्यात आले नाहीत, या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता यावरून तुमच्या लक्षामध्ये आलं असेल मित्रांनो की असा या ठिकाणी प्रकार घडतोय। आता विद्यार्थ्यांनो, यावरून तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की जर तुमच्याकडून कोणीही पैसे मागत असेल किंवा कोणीही सांगत असेल की आम्ही तुम्हाला नोकरी लावून देऊ किंवा आम्ही तुम्हाला शिक्षक पदावर नोकरी देऊ, तर असं मित्रांनो काही अर्थ नसतं। तुम्ही या ठिकाणी कोणालाही पैसे देऊ नका, कारण अशा प्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते। आता बघा या ठिकाणी पैसे गेले, दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो नोकरी मिळाली नाही आणि सर्वात मोठी ही फसवणूक झालेली आहे, म्हणून अशी फसवणूक होऊ नये म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी आणलेला आहे। त्याचं कारण असं आहे की मित्रांनो अशा प्रकारे फसवणूक वेदनची केली जात आहे। अपेक्षा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।